नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर जिल्हा सत्र न्यायालयाचा अर्ज भरण्यासाठी आठ दिवस बाकी आहे आणि आठ दिवस बाकी असतानाही विद्यार्थ्याला अजून हे पण माहित नाही की सातवीची मार्कशीट त्यांना अर्ज भरण्यासाठी लागते की नाही लागत बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल पण फोन केलेला होता तसेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहे की सर आम्हाला सातवीची मार्कशीट नाही आहे आम्ही अर्ज भरू शकतो की नाही भरू शकत ठीक आहे तर याचीच माहिती आपण तर सातवीची मार्कशीट तुमच्यासाठी कितपत उपयुक्त आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे भरती निघालेली आहे याची अंतिम तारीख आहे अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत जर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर तुम्ही हा अर्ज नक्की भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली वेबसाईटवर डाऊनलोड करता येणार आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतर हा अर्ज भरायचा किंवा जाहिराती बाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहाचा असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला सातवीची मार्गशी अर्ज भरताना लागते की नाही लागत तर बघा मित्रांनो शिपाई किंवा हमाल यासाठी जी पात्रता मागितली आहे फक्त सातवीपास आणि तुमची शरीर यष्टी चांगल्या प्रकारचे असणे गरजेचं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो ढ मुद्दा दिलेला आहे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा शिपाई हमाल पदासाठी इयत्ता सातवीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे ठीक आहे तुम्हाला सातवीचे गुण नमूद करणे बंधनकारक राहणार आहे तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असली नसली तरी तुम्हाला हे गुण बंधनकारक असेलच ते कशा प्रकारचे राहणार आहे बघा शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवाराने इयत्ता सातवी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे आठवी नववी दहावी बारावी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्यांच्याकडे तिच्याकडे सातवीची गुण पत्रक नसेल तर त्याने तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या इयत्त सातवीसाठी पन्नास टक्के गुण म्हणजे एकूण गुण शंभरपैकी पन्नास गुण मिळाले प्रविष्ट करावे लक्षात ठेवा मित्रांनो जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला ऑप्शन येते तुमच्याकडे सातवीची मार्कशीट आहे का तिथे यस नो असते तिथं नो करायचं खाली तुम्हाला नो केल्याबरोबरच खाली एक ऑप्शन मिळेल तुम्हाला शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त तिथं टिकमार्क करायची तुमचं तो फॉर्म सबमिट के होणार आहे त्यावरच तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल याचा अर्थ असा ले ले की तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नाही आहे आणि तुम्ही जे मार्क टाकलेले अंदाजे शंभरपैकी पन्नास गुण हे बा त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजे तुमचा जो अर्ज त्या ठिकाणी स्वीकारला गेलेला आहे तो तुम्हाला सातवीमध्ये पन्नास टक्के गुण मिळाले यावर स्वीकारल्या जाणार आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तरच जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला अर्ज भरताना टक्केवारी नमूद करावे लागते जर तुमच्याकडे ग्रेडची मार्कशीट असेल तर त्यावरूनच तुम्ही टक्केवारीची मार्कशीट तयार करून घ्यायची शाळेत जाऊन किंवा तुम्ही डुप्लिकेट सातवीचे मार्कशीट पण त्या आधारेवर प्राप्त करू शकता ठीक आहे तुमच्या शाळेत जायचं जिल्हा परिषदेच्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला टक्केवारी सातवीची मार्कशीट तयार करून घेणे गरजेचं राहणार रह। आहे कारण अर्ज भरतानी तुम्हाला हे टक्के टाकावं लागते टक्के मागता तुम्ही ते ग्रेड टाकू शकत नाही म्हणून अर्ज भरताने टक्केवारीची मार्कशीट आणायची मित्रांनो ज्या उमेदवाराने उच्च पात्रता म्हणजेच इयत्ता आठवी नववी दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्याने तिने इयत्ता सातवीमध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांचा उल्लेख करावा आणि त्या संदर्भातील किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेले अपलोड करावे तर लक्षात ठेवा जा तुम्ही फक्त सातवी पासच हा सा। तर तुम्हाला सातवीची मार्कशीट लागेल शंभर टक्के तुम्हाला सातवी पासवर अर्ज भरावा लागेल त्याने असं म्हटलेलं आहे जर तुम्ही फक्त सातवी पास आहात ठीक आहे तुम्ही आठवी पास नाही आहे नववी पास नाही आहे दहावी पास नाही आहे बारावी पास नाही फक्त तुम्ही सातवी पास असाल तर तुम्हाला सातवीची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करावी लागेल तुम्हाला प्रत्यक्ष गुणाचा उल्लेख तुम्हाला अर्ज भरतानी करावी लागेल तुम्ही शंभरपैकी पन्नास गुण मिळाले असा उल्लेख करू शकत नाही ठीक आहे जे विद्यार्थी फक्त सातवी पास आहेत त्यांनाच या ठिकाणी सातवीची मार्कशीट कंपल्सरी आहे बाकीचे विद्यार्थ्याजवळ सातवीची मार्कशीट नसेल तरी ते विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि जे विद्यार्थी फक्त सातवी पास असतात त्यांना या ठिकाणी सातवीची मार्कशीट लागेलच ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी हे म्हटलेला मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही शिपाई किंवा हमाल पदासाठी किमान पात्रता इयत् सातवी आहे आणि या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इयत् सातवीच्या गुणाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे लक्षात ठेवायचं तुम्ही अर्ज भरताना ग्रेड टाकू शकत नाही तुम्हाला या ठिकाणी सातवीच्या गुणाची टक्केवारी नमूद करणे बंधनकारक राहणार आहे जर तुमच्याकडे सातवीची ग्रेडवाली मार्कशीट असेल तर तुम्ही शाळेत जाऊन तुमची टक्केवारीची मार्कशीट घेऊन यायची ठीक आहे मार्कशीट ग्रेडवाली असेल तर तुम्हाला शाळेत जाऊन गुणाची जी टक्केवारी मिळालेली आहे त्याची मार्कशीट तुम्ही घेऊन यायची नंतरच अर्ज भरायचा ग्रेडची मार्कशीट अपलोड त्या ठिकाणी करायची नाही मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की सातवीची मार्कशीट हे कोणाला आवश्यक आहे तर जे विद्यार्थी फक्त सातवी पास अस त्यांना सातवीची मार्कशीट ही कंपल्सरी आहे आणि जे विद्यार्थी आठवी नववी दहावी अकरावी बारावी पास असेल त्यांना जर सातवीची मार्कशीट नसेल तरी ते अर्ज भरू शकता ठीक आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना विचारतात की तुमच्याकडे सातवीची मार्कशीट आहे का त्या ठिकाणी नो करायचं आणि खाली एक तुम्हाला ऑप्शन नो केल्याबरोबर त्या ठिकाणी शंभर पैकी पन्नास गुण प्राप्त असते त्या खाली क्लिक करायचं आणि बाकीची माहिती तुम्ही भरू शकता तुम्ही आठवीची पण मार्कशीटची माहिती टाकू शकता नववीची पण टाकू शकता सोमवार नंतर दहावीची पण टाकू शकता बारावीची पण टाकू शकता जेवढं तुमचं हायर एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्ही आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन अर्ज भरताना ॲड करू शकता जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट हे ग्रेडची असेल तर शाळेत जाऊन डुप्लिकेट सातवीची मार्कशीट आणायची त्या तुमची टक्केवारी नमूद करायची कोणत्या आयुष्यात किती मार्क्स मिळालेले आहे हे पण त्या ठिकाणी नमूद करून मागायचं त्यांना आणि मित्रांनो ती मार्कशीट स्कॅन करून अर्ज भरायचा अर्ज भरताना ग्रेडची मार्कशीट अपलोड करायची नाही कारण मित्रांनो मागच्या वेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यांनी ग्रेडची मार्कशीट अपलोड केलेली होती तर आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रेडची मार्कशीट अपलोड केलेली होती सर्वच विद्यार्थ्यांना आता टक्केवारीची मार्कशीट कोर्टाने मागितलेली आहे जी आता भरती निघालेली होती एकशे बत्तीस जागेची शिपाई हमाल या पदासाठीची तर म्हणून मित्रांनो शक्यतो प्रयत्न करा की टक्केवारीची मार्कशीट तुम्ही प्राप्त करू शकणार जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तो टक्केवारीचीच मार्कशीट अपलोड करायची मित्रांनो जरी तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तरी तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता फक्त तुम्हाला अर्ज भरताना सातवीची मार्कशीट ज्या विचारली असेल त्या ठिकाणी नो करायचं आणि खाली शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त झालेले असं एक ऑप्शन येईन तुम्हाला त्यावर टिक करायचं बाकी तुमचं इतर क्वालिफिकेशन अर्ज भर ऍड करायचं फक्त जे विद्यार्थी सातवी पास आहेत त्यांना या ठिकाणी सातवीची मार्कशीटची गरज राहणार आहे त्यांना शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त हे ऑप्शन टाकता येणार नाही त्यांना सातवीची मार्क्स टाकणे गरजेचं राहणार आहे तर न्यायालयाच्या शिपाई किंवा हमाल आणि लिपिक या पदाबाबतची आपण सर्व प्रश्नपत्रिकेचं सर्व आपल्या युट्यूब चॅनलवर करणार आहोत लिपिकसाठी चाळीस मार्क्स प्रश्नपत्रिका तयार करू आपण आणि शिपाई हमासाठी तीस मार्कची प्रश्नपत्रिका तयार करू आणि त्यावर सर्व प्रश्नपत्रिका सिलेबसनुसार आपल्या युट्यूब चॅनलवर येत जाईल म्हणून मित्रांनो तुम्हाला सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। सिलेबासनुसार प्रश्न काढून मी त्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेला ठीक आहे आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा आहे जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद